बघा तर यांच्या पप्पांना थोडासा उशीर नाही का झाला गणपती आणायला गणपती तर गेले त्यांच्या घरी आता नवरात्री येत आहेत आणि त्यांची पूर्ण तयारी सुरू आहे नऊ दिवसांची तर थोडंसं लेट झालेलं आहे तरीसुद्धा द्या हे रील आम्हाला बनवायचं होतं सियाला तिच्या ह्याच्यामध्ये तर बघा नवरात्रीसाठी स्पेशली या तयारी करतोय आम्ही आणि पहिला दिवस आहे केशरी आणि त्यासाठी असं मस्त मराठमोळा लुक बनवतोय तर चला कसं करूया ते बघूयात हॅलो फ्रेंड्स मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते कसे सगळे मी आणि सिया दोघीही मस्त आहोत आणि पूर्ण तयारी चाललेली आहे नवरात्रीची तर पहिला दिवस आहे आणि रंग आहे केशरी पंधरा ऑक्टोबरला तर त्यासाठी बघा आपण एक नऊवारीचा मस्त व्हिडिओ बनवत आहोत किंवा एक नऊवारीचं छान रॅपिंग आहे खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे आणि तुम्हाला ते कधीही उपयोगी पडेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सोपी नऊवारी सहावारीची असो किंवा नऊवारीची कशी सगळे टिप्स मी सांगणार आहेत तर ही नऊवारी आहे ना त्याच्यामुळे बघा जवळजवळ मोठे दोन अंतर मी फोल्ड केलेला आहे डबल साडी केलेली आहे आणि त्याचं जिथं टोक आलेलं आहे ना तिथून बघा मी साडी अशी मध्यंतरी बांधलेली आहे म्हणजे काय होतं एका साईडचा तो जो पार्ट आहे ना हा डाव्या साईडचा तो डबल झालेला आहे ही नऊवारी साडी होती त्यासाठी कारण की खूप मोठी नऊवारी साडी मोठ्या बायकांसाठी एवढी लागते ना मग छोट्यांसाठी खूप मोठी होते तर मी अशी फोल्ड केलेली आहे कलरसाठी थोडंसं हे मला ऍडजस्ट करावं लागलं ला। बाकी तुम्ही जर सहावारी साडी नेसत असाल ना तर असं फोल्ड करायची काहीच गरज पडत नाही या पद्धतीसाठी तुम्ही सरळ वापरू शकता तर बघा पूर्ण दोन पायाच्या मधून पाठीमागे घेतलं छान प्लिट्स केल्या आता हे डबल असल्यामुळे थोडंसं तुम्हाला असं जाडसर वाटत असेल तरी ना तरीसुद्धा बघा एकदम फिनिशिंग केल्यानंतर खूप सुंदर आलेला होता कास्टा कारण की एक तर नऊवारी साडी त्या डबल आणि त्याला तिकडे फॉल पण होता तरीसुद्धा बघा आपल्या फिनिशिंगवरती असतं आपण कसं साडी ड्रॅपिंग करतोय किंवा कसं नेसवतं हे मध्यंतर एक पिन लावलेली आहे जेणेकरून कास्टेच्या ज्या प्लिट्स आहेत ना त्या इकडे तिकडे होणार नाहीत पायाच्या साईडलासुद्धा जो काट आहे ना तिथेसुद्धा एक पिन लावून घ्यायची म्हणजे छान पायाच्या साईडचा जो घोळ आहे ना तोसुद्धा मस्त सेट होतो यानंतर बघा पदराकडचं जे टोक आहे ना ते परत दोन मधून इकडच्या साईडला काढायचं आणि पदर घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे पदर काढून घ्यायचा किती पदर हवा यानुसार आणि त्याचे आपल्याला प्लीट्स करून घ्यायचे आहे साडी थोडीशी कडक आहे त्यामुळे पटकन प्लीट्स होत नाहीत तरीसुद्धा बघा वरच्या साईडला जिकडे जास्त जरी असते ना तिकडून सुरुवात करायची म्हणजे पटकन प्लीट्स होतात आणि छोटी स्पिन करायची जसं की जेवढी मुलगी आहे ना त्यानुसार काठोकाठ जर केली ना तर खूप सुंदर दिसते थोडी मोठी केली तर थोडंसं असं गबाळं दिसू शकतं आणि त्याच्यानंतर पाठीमागचा जो पदर आहे ना तो सुद्धा छान असा प्रेस करून घ्यायचा पुढच्या ज्या प्लीट्स आहेत ना त्यासुद्धा छान अरेंज करून घ्यायचा एकावरती एक छान एक सुरेख दिसल्या पाहिजे आणि आता ओढून घ्यायचं एक्स्ट्राचं जे अंतर असेल ना पाठीमागे ते पुढे ओढून घ्यायचं आता पदराचा जो वरचा काट आहे की नाही तो मागच्या साईडला कास्टेच्या आतमध्ये एक पिन लावून तिकडे सेट करून द्यायचं म्हणजे की आ, पदर आपला एकदम शुगर होतो याच्यानंतर बघा मध्यंतरी जी साडी उरते याच्या आपल्याला प्लीट्स करून घ्यायच्या आहेत निऱ्या करायच्या आणि एकदम अशा मोठ्या मोठ्या करायच्या म्हणजे खूप असं जास्त होत नाहीत कमी होतात विरुद्ध दिशेला त्याचं तोंड करायचं आणि डाव्या साईडचं जो एक्स्ट्राचा थोडंसं किंवा एक निरी खोलायची आणि थोडंसं याला गुंडाळून घ्यायचं म्हणजे नऊवारीमध्ये हा एक प्रकार आहे असा आणि तो खूप सुंदर दिसतो म्हणजे सगळ्या अशा आतल्या साईडला फोल्ड केलेल्या जातात म्हणजे कवर केलेल्या जातात खोचून घेतलेलं आहे जिथं गाठ मारलेले आहे आपण त्याच्या थोडंसं इकडच्या साईडला म्हणजे काय तर एकदम पोटावरती येणार नाहीत यानंतर बघा वरती खोचायचं आणि ज्या खाली निर्यांचे जे काठ आहेत ना तर मध्यंतरी उचलायचं जेणेकरून काठ हे एकावरती एक येतील आणि त्याच्यानंतर म्हणजे ऍडजस्ट करून घ्यायचे काठ अगोदर एकावरती एक म्हणजे इकडे तिकडे होणार नाहीत त्यानंतर आपल्याला हाईट चेक करायची चे, किती हवं आहे आणि यानुसार दोन प्लीट्स छोट्या करून बघा खूप मोठं उरलेलं आहे काठ तरीसुद्धा कसं मॅनेज करायचं तर डाव्या साईडच्या पायावरचा जो घोळ होता की नाही तर त्याच्या आतल्या साईडने ते ओढून घ्यायचं म्हणजे काय तो वर एक खूप असं बोचका होणार नाही आणि ते खालीपर्यंत घोळाच्या आत दिसणारही नाही तर असं हे छान सेट करून द्यायचं त्याच्यानंतर बघा फिनिशिंग करायची जिकडे आपण काट कोचलेला आहे की नाही तर एकावरती एक जुळवायचे कारण की ते दोन असतात आतल्या साईडला एक असतो दोन तिकडे ज्या प्लिट्स केलेले होत्या ना ते छान एकावरती एक अरेंज करायच्या जेवढं होईल ना तेवढं छान फिनिशिंग करायचं साडी नेसवल्यानंतर सा फिनिशिंग खूप महत्त्वाचं आहे स्पेशली छोट्या मुलींना कारण की ते अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आणि तिथे एक मी पिन लावून दिलेली आहे तर बघा साडी कोणतीही असो सहावारी असो नऊवारी असो अगदी कॉटनची असो किंवा सिल्कची असो टिप आणि फिनिशिंग खूप महत्त्वाची आहे तरच ती सुंदर दिसते आणि आपल्या मुलीसुद्धा मग अट्रॅक्टिव्ह दिसतात तर बघा आता मराठी साडी आहे मराठा लुक आहे त्यानंतर ज्वेलरीसुद्धा आपल्याला तशीच त्याला साजेशीच घालायची आहे हिरव्या बांगड्या गजरा आंबाडा जे असेल तुमच्याकडे तो ठुशी घालायची आहे स्पेशली अशा लुकवरती तुम्ही मोत्याची जी ज्वेलरी असते ना ती थोडक्यात घालायची खूप जास्तही नाही असं एकदम नाही का असं नाही वाटायला पाहिजे की छोट्या मुलींना खूप जास्त ज्वेलरी घालून त्याचं बटबट ही नाही दिसलं पाहिजे अगदी साजेसं नथ घातलेली आहे कारण नथाशिवाय तर आपली हालोक जो आहे ना तो पूर्णच होत नाही तर असं बघा थोडक्यात मी कमरपट्टा घालून सियाला पूर्ण तयार केलेला आहे आणि ती रोबोटसारखी अशी मुद्दम चालत आहे खूप सुंदर दिसत होती तिचे नकरे हे चालूच असतात पूर्ण व्हिडिओ होईपर्यंत तर बघा नऊवारीमधला हा दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह आणि हा नेसवायला खूप सोपा प्रकार आहे तुम्ही सुद्धा नक्की तुमच्या मुलीला नेसवा किंवा तुम्ही स्वतःवरती जरी ट्राय करत असाल ना तर तुम्हाला नऊवारी साडी लागणार आहे आणि सहावारी पण असेल ना तर त्याचं पदर म्हणजे पीस न काढता तुम्ही नेसू शकता यानंतर बघा मस्त शेला आणि त्यानंतर आज होता रंग केशरी आणि मस्त फेटा घातलेला आहे एकदम मराठी फील आलेला आहे असं गणपती किंवा ढोल ताशा जे पण मोठे मोठे असे सोहळे असतात ना त्याच्यात शिया जाऊन आलेली आहे किंवा तिकडे जाणार आहे असं मला तरी वाटत होतं आणि तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा तुम्ही सांगा आणि हा संपूर्ण व्हिडिओ किंवा सियाचा लुक म्हणा किंवा ऑल ओव्हर गोष्टी सगळ्यात तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लवकर शंभर के करायचे आहेत आणि गणपती एकदा ऐकाच